अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राम शिंदे यांनी राहता तालुक्याचा दुष्काळ दौरा केलाय. या दरम्यान राहता तालुक्यातील डोराळे येथे जाऊन दुष्काळाविषयी असलेल्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. 14वा वित्त आयोगाच्या मिळणाऱ्या निधीतून परस्पर वितरण कंपनीने काढलेला निधी ग्रामपंचायतीला तातडीने वर्ग करावा. जनावरांना चारा पाणी आणि शेतकऱ्यांना पिकांचे पाणी उपलब्ध करून द्यावे. विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे बिल माफ करावे आणि शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी मिळावी. विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी टंचाई बैठकीत घेतलेल्या विषयांना लागणारा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा असे निवेदन यावेळी डोराळे ग्रामपंचायतचे सरपंच भाऊसाहेब डांगे, उपसरपंच बाळासाहेब डांगे आणि डोराळे ग्रामस्थानी पालकमंत्र्यांना दिले.